शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच रोजच्या रोज कापूस बाजारभावाविषयी आपल्याला लगेच अपडेट आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील। मित्रांनो, जाणून घेऊया आपण कापूस बाजारभावाविषयी माहिती। मित्रांनो, देशातील कापूस लागवड वाढल्याने यंदा उत्पादनातही वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे। सध्या कापसाला चांगला दर मिळत असला तरी कापूस बाजार पुढील महिन्यात दबावात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुताला मागणी नसल्याने आवक वाढल्यानंतर कापूस दरावर दबाव येईल असा अंदाज उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे। उत्पादनात जास्त वाढ होणार नाही असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत। तसंच सध्या कापसाच्या साठा जास्त नाही, कपड्यांनाही सणाच्या काळामध्ये मागणी वाढेल त्यामुळे कापसाचे दरही सुधारतील असा अंदाज। ऑक्टोबर महिन्यात कापूस काहीसा दबावात येऊन 7,500 ते 9,500 पर्यंत दर कमी होऊ शकतात, मात्र नोव्हेंबरच्या दरामध्ये सुधारणा होऊन शेतकऱ्यांना किमान 10,000 ते 12,000 रुपयाचा दर पातळीवर भेटू शकतो। मित्रांनो, विक्रीचं नियोजन केल्यास फायदेशीर ठरू शकतं जसे की जाणकारांना आपल्याला सांगितलेलं आहे। कापसाला देशातील अनेक भागामध्ये कापसाची आवक ही सुरू झाली, मात्र ऑक्टोबरच्या सध्या बाजारातील कापसाचे दर हे 9,000 ते 10,000 रुपयेपर्यंत टिकून आहेत। वायद्यामध्ये कापूस दरात जवळपास 17% घट झाली। आठवड्यामध्ये सुरुवातीला कापसाचे वायदे हे 35,000 ते 616 रुपये प्रतिगाठीवर होते। एक गाठ हे 170 किलो रुईची असते, तर शुक्रवारी ते 12,810 रुपयावर बंद झाले। वायद्यामध्ये कापूस दर नसण्याचे मुख्य दोन कारण म्हणजे एक म्हणजे कापड बाजारातील कमी उठाव आणि दुसरं म्हणजे उत्पादनाचा वाढीव अंदाज। तर मित्रांनो, हे होते काही कापूस बाजारभावाविषयी महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलचं लाल कलरचं सबस्क्राईब बटन हे दाबून ठेवा। असेच तुम्हाला कापूस बाजारभावाविषयी भाव बघायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले भाव बघायला मिळणार आहेत। मित्रांनो।